शिवजयंतीनिमित्त प्रभात मित्र मंडळातर्फे शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपण दिवाळी जशी उत्साहात साजरी करतो त्या पद्धतीने शिवजयंती मोठ्याने घरोघरी साजरी करावी यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी सांगितलं. दिनांक 12 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा जवानांच्या पत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व उपस्थित लोकांसाठी वाढत्या अत्याचारविषयी एक विशिष्ट शपथविधी पार पडणार आहे. यामध्ये सर्व स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी शपथ घेतली जाणार आहे. त्याचबरोबर शिवजयंती ही घरोघरी व्हावी यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत. यामुळे समाजात स्त्रियांविषयी जनजागृती होण्यास मदत होईल असे मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी प्रभात मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा जन्मोत्सव, छत्रपती शिवरायांची जयंती ही दिव्य भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय किंवा त्याचा एक रचना मंडळातर्फे आम्ही केलेली आहे. या मिरवणुकीत ही दरवर्षी यंदाचे 36वं वर्ष यंदाच्या या मिरवणुकीत सालाबादप्रमाणे विविध प्रकारचे रथ असतील आणि साजिके छत्रपती शिवरायांचे विराजमान असलेले आकर्षक देखावा किंवा आकर्षक रथ हा त्यामध्ये सामील असणार आहे. यंदाच्या वर्षी सालाबादप्रमाणे प्रभात मित्र मंडळातर्फे प्रभात शौर्य पुरस्कार हे जे देण्यात येतात यंदाच्या वर्षी ते देण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षी हे पुरस्कार हुतात्मा संदीप रघुनाथ सावंत तालुका कराड जिल्हा सातारा आणि दुसरे जे हुतात्मा जे झालेले आहेत हुतात्मा ज्योतिबा गणपत चौगुले हे तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील हे हुतात्मा दोघेही जवान आहेत.